नमस्कार मित्रांनो एसओसी क्लासेटेक मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला इयत्ता पाचवी मराठी बाल भारती पाठ नववा जनाई लेखक आहेत शंकर पाटील आणि या पाठाचा आपल्याला बघायचं आहे स्वाध्याय मित्रांनो जर तुम्हाला अशी व्हिडिओ जर बघायचे असतील तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं एकदम फ्री असतं याला कुठल्याही प्रकारची पैसे वगैरे लागत नाहीत त्याच्यामुळे आताच आमच्या करा जेणेकरून महत्वाच्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला पण त्या अगोदर बघा मित्रांनो अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे फ्री लाईव्ह क्लासेस फक्त क्लास नाईन्थ आणि साठी म्हणजे जर तुमच्या घरामधलं क्लास नाईन्थ आणि टेन मध्ये कोणी असेल तर ते फ्री लाईव्ह क्लासेस इथं मिळवू शकतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला अनलिमिटेड क्लासेस मिळणार आहेत टिप्स मिळणार आहेत लाईव्ह डाउट क्लिअरिंग सेशन असणार आहे फ्री डेली क्यूज असणार आहे डेली प्रोग्रेस रिपोर्ट लीडर बोर्ड टू ट्रॅक द परफॉर्मन्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत आणि बघा मित्रांनो जर तुम्हाला तुमचा फर्स्ट क्लास जर अनलॉक करायचा असेल तर सचिन सोळंके हा कोड तुम्हाला तिथं यूज करायचा आहे आणि जर तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं असेल घ्यायचं असेल तर हा कोड यूज करा सचिन सोळंके आणि दहा पर्सेंट डिस्काउंट सुद्धा तुम्हाला तिथं मिळणार आहे सगळे कोर्सेस तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये मिळणार आहेत चला सुरुवात करूयाच्या पाठाला याच्यामध्ये आपल्याला काही शब्दार्थ बघायचे आहेत अतिशय महत्वाचे शब्दार्थ आहेत त्यानंतर आपण आपल्या प्रश्नाकडे जाऊया वावर म्हणजे काय तर त्याला आपण शेत असं म्हणतो वावर म्हणजे काय हे तर शेत ठीक आहे बेल बुट्टीगत म्हणजे काय आहे वेल बुट्टी सारखे वेल बुट्टी सारखे त्यानंतर आर्या म्हणजे काय आहे तर भुईमंगाच्या जमिनीवर पसरलेल्या वेली भुईमंगाच्या जमिनीवर पसरलेल्या वेली म्हणजे त्याला आपण आर्या असं म्हणतो वाव म्हणजे काय हाताने मोजण्याची माप त्याला आपण वाव म्हणतो तुळी म्हणजे काय तर तुळई तुळी म्हणजे काय तर त्याला आपण तुळई असं म्हणतो ऊर म्हणजे छाती ऊर म्हणजे छाती भुजंग म्हणजे मोठा साप कात म्हणजे कोस कैक म्हणजे कित्येक भ्या म्हणजे भीती ह्याच्या परस म्हणजे यापेक्षा गपगार म्हणजे चुपचाप चुंदळा म्हणजे झोंदळा सावचित्तान म्हणजे शांतपणे धाट म्हणजे ज्वारी धाट म्हणजे काय ज्वारी म्हणजे बाजरीचे कनिस कापून राहिलेला भाग ठीक आहे धाट म्हणजे काय हे ज्वारीचे जे काही कनिस कापून जो भाग राहतो त्याला धाट असं म्हणतात चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर चला बघूया एका वाक्यात उत्तरे हा पहिला प्रश्न आहे जनाई शेतात कोणते काम करत होती उत्तर आहे जनाई शेतात पाण्याची दार मोडत होती पाण्याची जी दार दार म्हणजे काय त्याला आपण दार म्हणा किंवा धार म्हणा ठीक आहे पाण्याची दार म्हणा किंवा त्याला तुम्ही धार सुद्धा म्हणू शकता ती तिथ मोडत होती त्यानंतर शेंगाच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनाईला काय वाटले शेंगाच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून विमान आले असे जनाईला वाटले जनाई का घाबरून गेली एक साप जनाईकडे धावून येत होता म्हणून जनाई घाबरून गेली जनाईला शेतात का जावे लागणार होते जरायला शेतात जावे लागणार होते कारण तिच्याशिवाय काम करणारे घरात कोणीच नव्हते त्यानंतर दुसरा प्रश्न आहे खालील वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा रात्रंदिवस घाम गाळणे याचा अर्थ होतो खूप कष्ट करणे रात्रंदिवस घाम गाळणे म्हणजे काय आहे तर खूप कष्ट करणे आणि वाक्यामध्ये याचा उपयोग आपण केलेला आहे तो म्हणजे मजुरांना शेतात रात्रंदिवस घाम गाळावा लागतो म्हणजे मजुरांना शेतामध्ये खूप कष्ट करावे लागतात त्यानंतर बघा धाबे दनाने म्हणजे भीती वाटणे धाबे दनाने म्हणजे काय आहे तर भीती वाटणे उपयोग काय आहे बघा मित्रांनो चोरांना पोलीस दिसताच त्यांचे धाबे दनानले चोरांना पोलीस दिसताच त्यांचे धाबे दनानले पोटात घाबरा पडणे पोटात घाबरा पडणे म्हणजे अतिशय घाबरणे उपयोग बघायचं काय केलेलं आहे साप दिसताच जनाईच्या पोटात घाबरा पडला म्हणजे ती अतिशय घाबरली ठीक आहे त्यानंतर आहे पाया खालची जमीन हादरणे याचा अर्थ होतो धक्का बसणे किंवा भीती वाटणे असा याचा अर्थ होतो किंवा पायाखालची जमीन हादरणे याला आपण असं सुद्धा म्हणू शकतो की भूकंप झाला की जमीन आदरते तर दोन्ही अर्थानं आपण याला इथं वापरू शकतो याचा उपयोग बघा कशा प्रकारे केलेला आहे आईच्या निधनाची गोष्ट एकताच मुलांच्या पायाखालची जमीन हादरली म्हणजे त्याला धक्का बसला त्याला आहे की नाही अशा प्रकारचा आपण तिथं वाक्यात उपयोग करू शकतो त्यानंतर आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे पाठात आलेल्या गोष्टीचे लेखकाने विशिष्ट शब्दात वर्णन केले आहे तर त्यांच्या जोड्या इथं आपल्याला लावायच्या आहेत बघा बघा पाठामध्ये काही शब्द आले आलेले आहेत बघा जसे की शेंगाचे वावर शेंगाचे वावर म्हणजे काय आहे तर हिरवागार शालू त्याला असा शब्द तिथं वापरलेला आहे ठीक आहे त्यानंतर आहे शेंगांना आलेली पिवळी फुले म्हणजे हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा रुमाल हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा रुमाली विशिष्ट शब्द आहेत त्यानंतर साप साप जर बघितला तर येणार काळ्या वाव तुळी ठीक आहे जेवण करून पोट भरणे जेवण करून पोट भरणे डरकन दोन ढेकर आले डरकन दोन ढेकर आले आणि शेवटचं आहे जाड धाट म्हणजे मनगटासारखी धाट मनगणा मनगटासारखी धाट त्यानंतर चौथा प्रश्न इथं आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे तुमच्या निरीक्षणावरून खालील गोष्टीचे वर्णन लिहा आता खरं पाहिलं तरी तुम्हाला लिहायचं आहे पण तरी पण मी इथं तुम्हाला लिहून दिलेलं आहे बघा पावसाळ्यात जमलेले ढग बघा पावसाळा जर बघितला आकाशामध्ये हो तर एकदम काळे गच्च असे ढग आपल्याला जमलेले दिसतात म्हणजे आकाशात काळ्या रंगाचे प्रचंड सैन्य जमले त्यांच्या जवळ चमकणाऱ्या तलवारी होत्या म्हणजे वीज कडकडत होत्या आणि ते रणवाद्य वाजवत होते रणवाद्य म्हणजे काय हे तर वीज कडकडत होत्या त्या विजांचा आवाज येत होता असं त्यांचं वर्णन आपण इथं करू शकतो त्यानंतर बघा दुसरं आहे इथं आपल्याला दिलं आहे पाऊस पडल्यानंतर तारेवर ओढीने बसलेले पक्षी म्हणजे बघा मित्रांनो पाऊस पडल्यानंतर तुम्ही बघितलं असेल जे पक्षी असतात ते काय करतात एखाद्या तारेवर ओळीने म्हणजे रांगेमध्ये बसलेले दिसतात तर याचं वर्णन कसं केलेलं आहे बघा पक्षी एखाद्या उजळलेल्या दीपमाळेप्रमाणे दिसत होते पक्षी एखाद्या उजळलेल्या दीपमाळेप्रमाणे दिसत होते त्यानंतर तिसरं आहे फुलांच्या शेतातील फुललेली फुल झाडे फुलांच्या शेतातील फुललेली फुल झाडे उत्तर आहे हातात नक्षत्रे घेऊन आकाशातच पृथ्वीवर उतरले होते हातात नक्षत्र घेऊन आकाशच पृथ्वीवर उतरले होते असं त्याचं वर्णन इथं आपण करू शकतो त्यानंतर आहे चौथा त्याच्यामध्ये दिलेला आहे गुरुजींनी फळ्यावर सुंदर अक्षरात लिहिलेल्या ओळे उत्तर आहे गुरुजींनी फळ्यावर पांढऱ्या शुभ्र मोत्यांची माळ ओवली होती ठीक आहे असं वर्णन याचा आपण करू शकतो त्यानंतर पाचवा प्रश्न हे आपल्याला दिले ते म्हणजे तुम्हाला आवडलेल्या पाठातील दोन ओळी पहिली ओळ आणि ही दुसरी ओळ बघ आहे गॅस बत्तीच्या प्रकाशात हिरवागार शालू जगमाग करावा तसा ते वावर चमकत होत दुसरं वाक्य आहे शेंगांना आलेली पिवळी फुले बेलबुट्टी गत दिसत होती तर हे दोन वाक्य तुम्ही इथं लिहू शकता आता सहावा प्रश्न इथं दिलेला आहे दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा व वाक्य पूर्ण करा बघा पहिलं अ आहे जनाईचे अंग भगभगत होते कारण बघा मित्रांनो जनाईचे अंग भगभगत होते कारण उसाच्या पाल्यानं तिचे अंग कापले होते उसाच्या पाल्याने तिचे अंग कापले होते म्हणून तिचं अंग कसं करत होता तर भगभग करत होत म्हणजे आ हे बरोबर आहे त्यानंतर बघा दुसरं आहे जनाई वावरातून पळत सुटली कारण कारण तिला विमान दिसले का नाही तिचे काम संपले का तर नाही तिच्या अंगावर साप धावून आला म्हणून ती शेतातून पळत सुटली म्हणजे आ इथं आपलं बरोबर होणार त्यानंतर प्रश्न सातवा आहे या कथेचा सारांश तुमच्या शब्दात लिहा तर बघा मित्रांनो सारांशी तर प्रकारे आपण लिहिलेलं आहे आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो चला बघूया तर बघा मित्रांनो जनाई शेतात काम करणारी मजूर बाई आहे ती उसाच्या फडातून काम करून बाहेर आली तेव्हा पाल्यानं तिचं अंग कापलं होतं घरी जाऊन विश्रांती घ्यावी असं तिला वाटलं पण आपल्या मुलांसाठी काही शेंगा घेऊन जाव्यात असा विचार तिच्या मनात आला परंतु शेंगाच्या वावरात ती म्हणून ती शेंगाच्या वावरात शिरली तोच तिला विमान आल्यासारखा आवाज आला एक लांब साप आपल्या अंगावर धावून येत आहे हे, हे दिसताच ती घराकडे पळत सुटली कशी बाशी घरी पोचली तिला धाप लागली होती तिच्या भोवती खूप लोक गोळा झाले घडलेले तिने सारे सांगितले पण तिला शेतावर जाणे भागच होते काही दिवसांनी ती पुन्हा तोच साप तिला दिसला ती त्याला म्हणाली बाबा तू माझ्या शेतावर राहतोस तर तू आमचं रक्षण करायला हवंस माझ्या घरी काम करणारी मी एकटीच आहे तू निघून जा मला भाकरी खायची आहे खाऊ का तिनं जणू त्याची परवानगी घेतली झाडाखाली गेली भाकरी खाल्ली हातात विळा घेतला आणि धाट कापू लागली ला तर अशा प्रकारे या कथेचा सारा आपण लिहिलेला आहे तर बघा मित्रांनो एकदम सोप्या भाषेमध्ये सगळ्या गोष्टी आपण शिकलो आहोत तुम्हाला जर हा स्वाध्याय जर आवडला असेल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो सबस्क्राईब करणं हे एकदम फ्री असतं ठीक आहे कुठल्याही प्रकारचे पैसे वगैरे त्याला द्यायला लागत नाही त्याच्यामुळे आत्ता सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही प्रश्न असेल शंका असेल किंवा इतर व्हिडिओ जर बघायचे असतील इयत्ता पाचवीचे तर त्या सगळ्यांचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद